राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट क वर्गातील 19,460 पदांची मेगा भरती होणार. TCS कंपनीकडून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार. शेतकऱ्यांना कमीत कमी 1,000 रुपये पीक विमा मिळेल. विमा कंपन्यांनी रक्कम कमी दिली तर उर्वरित रक्कम राज्य सरकार देईल. कृषीमंत्री धनंजय मुंडेंची माहिती. वसमत बाजार समितीमध्ये हळदीला तब्बल 30,000 रुपये प्रति क्विंटल दर. परभणीतील शेतकरी शेषेराव बोमले यांच्या हळदीला मिळाला उच्चांकी दर. कोथिंबीरला दर मिळत नसल्यानं सोलापुरात शेतकऱ्याचा उद्रेक. 4,000 कोथिंबीरच्या पेंड्या फेकल्या रस्त्यावर. वाहतुकीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी उद्विग्न. कोल्हापूर जिल्ह्यातील काळंबावाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. धरणाचे पाचही दरवाजे उघडले. धरणातून पाण्याचा विसर्ग होतानाचं नयनरम्य दृश्य. सह्याद्रीच्या कुशीत वस्तीला बाबा धबधबा प्रवाहित. कोकणातील ज्या धबधब्याचं सौंदर्य दोन्ही बाजूंनी पाहता येतं असा कोकणातील एकमेव धबधबा. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. मालेगावच्या गिरणा नदीच्या पुलावर तरुणांची स्टंटबाजी. वाहत्या पाण्यात उड्या घेऊन सुरू आहे जीवघेणा खेळ. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आपत्कालीन यंत्रणेकडून खबरदारीच्या सूचना. सांगलीतील कृष्णा नदीत पुन्हा मळी मिश्रित पाणी सोडल्याचं चित्र समोर. कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडून पाणी सोडलं जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. कृष्णा नदीपात्रात मळी मिश्रित सांडपाणी सोडतानाची बातमी माझानं दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग. वाळवा तालुक्यातल्या कोळेगावी आरोग्य अधिकारी दाखल. दूषित पाण्याचा घेणार आढावा. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयात करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. माजी मंत्री सुनील केदार यांना धक्का. 2001 सालच्या 152 कोटींच्या घोटाळा प्रकरणाचा अंतिम निकाल नागपूर सत्र न्यायालय देणार. भंडारा शहरात पालिकेच्या विरोधात अनोखा आंदोलन. खड्डेमय रस्त्यात केली भाताची रोवणी. समृद्धी महामार्गावरील खड्ड्यांबाबत एबीपी माझाच्या बातमीची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून दखल. तात्काळ संबंधित पॅकेजमधील खड्ड्यांचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे MSRDCला दिले आदेश. जेजुरीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा मुहूर्त ठरला. 7 ऑगस्ट रोजी जेजुरी इथे शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार. या अगोदर 4 वेळा हा कार्यक्रम रद्द झाला होता. जळगाव जिल्ह्यातील भडगावमध्ये कडकडीत बंद. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी. तर अल्पवयीन मुलीची हत्या करून तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यात लपवल्याची घटना समोर. मंत्री अनिल पाटील यांनी जळगावच्या भडगावातील पीडितेच्या कुटुंबियांची घेतली भेट. सरकारकडून कायद्यात बदल करून योग्य ती मदत मिळवून देण्याचं पाटील यांचं कुटुंबियांना आश्वासन. जळगावच्या पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांची पत्रकाराला फोनवरून अश्लील शिबिका. ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल. ती क्लिप माझीच असल्याचा किशोर पाटील यांचा दावा. नाशिकच्या मालेगावातील रामनगर ते वडनेर काकुर्डी दरम्यानच्या रस्त्यासाठी आंदोलन. 5 दिवस उलटूनही आंदोलन सुरूच. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेटवल्या चुली. कोल्हापुरात शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा जल्लोष. जयप्रभा स्टुडिओचा ताबा सरकार घेणार असल्यानं आनंदोत्सव. नाशिक शहरात सध्या डोळ्यांची साथ आली असून अशातच शहरातील 2 दिवसांपासून आय ड्रॉपचा तुटवडा जाणवतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा 122वा दीक्षांत समारंभ संपन्न. 449 पोलीस उपनिरीक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव. चंद्रपुरात रानडुकराचा शेतकऱ्यांवर हल्ला. चिमूर तालुक्यातील घटना. दोघे जण जखमी. दोघांनाही चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात केलं दाखल. पुरंदर तालुक्यातील पिंगोरी इथे बिबट्याचा गोठ्यात हल्ला. बिबट्यानं एक कालवड ओढून नेली. भर वस्तीतल्या गोठ्यावर हल्ला झाल्यानं स्थानिकांमध्ये भीती. पुणे मुंबई लोहमार्गावर बिबट्याचा मोकळा बावर. CCTVत बिबट्या कैद. रायगड हद्दीतील व्हिडिओ असल्याची वनविभागाची माहिती. गेल्या आठवड्याभरात 2 वेळा बिबट्या CCTVमध्ये कैद. बीडच्या गेवराईजवळ राष्ट्रीय महामार्गावर ट्रकला भीषण अपघात. ट्रक चालकासह दोघं गंभीर जखमी. ट्रक पलटी झाल्यानं काही काळ वाहतूक ठप्प. पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर हाणामारीची घटना. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. माळशिरस तालुक्यातून बेपत्ता झालेल्या 6 वर्षीय मुलीचा मृतदेह भाटघर कालव्यात सापडला. पहिलीतल्या मुलीचा मृतदेह सापडल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण.
वर्ध्याच्या पुलगावमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची प्रतिबंधित सुगंधी तंबाखूवर मोठी कारवाई. सुगंधित तंबाखू, पान मसाला आणि गुटखा असा 371 किलोग्रामचा माल जप्त. तसंच 3 जणांवर अटकेची कारवाई. 20,000 लाच मागितल्याप्रकरणी सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पोलीस नाईक दत्तात्रय रामचंद्र कांबळेवर अटकेची कारवाई. सलगर वस्ती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील दाभड परिसरात पती पत्नीची आत्महत्या. पत्नीचा जागीच मृत्यू. पतीची प्रकृती चिंताजनक. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.